कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या आता तब्बल नऊ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांनी शाळेत मोठ्या संख्येने हजेरी लावली होती विद्यार्थ्यांना एक दिवसाची सुट्टी असली तरी त्याची तो कुतुहलाने वाट बघायचा मात्र शासनाने कोरोनाची बिकट परिस्थिती पाहता शाळा महाविद्यालय बंद केली आणि मनसोक्तपणे खेळणारी आणि बागडणारी मुलं घरातच बंद राहिली त्यामुळे मुलांना आवडणाऱ्या सुट्ट्यांना देखील ते आता कंटाळे होते आणि तब्बल नऊ ते दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना शाळेत जाण्यासाठी मुहूर्त मिळाला आणि सत्तावीस जानेवारी पासून शाळा सुरू देखील झाल्या पहिल्याच दिवशी मुलांनी शाळेमध्ये हजेरी लावली आणि आपल्या स्वगड्यांसह मनसोक्त बागडत पहिला दिवस घालव ला शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी शाळेमध्ये सॅनिटायझरची फवारणी केली तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळत विद्यार्थ्यांना मास्क वापरून शिक्षणाचे धडे दिले फुलंबरी तालुक्यामध्ये एक हजार दोनशे चोपन्न शिक्षक आहेत त्यापैकी बाराशे शिक्षकांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली आहे तर तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे एकूण बारा हजार चाळीस विद्यार्थी आहेत एकूणच शाळा सुरू झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी